पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 405 जिल्हा परिषद शाळा आणि 60 अनुदानित माध्यमिक शाळांतील 47,255 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील तांदूळ शिक्षकांनी घरपोच वाटप केल्याची माहिती खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकवाडे यांनी दिली. प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक सुद्धा एक देश कार्य म्हणून या सर्वेक्षणामध्ये भाग घेणार आहे आणि निश्चितच या सर्वेक्षणाचा आपल्याला चांगला फायदा होईल याची मला खात्री आहे. मीटिंग झाली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आरोग्य स्तरावर संपूर्ण सर्वेक्षण करण्याचं ठरलेलं आहे आणि येत्या 16 एप्रिलपासून तालुक्यातील ग्रामसेवक, तलाटी, आरोग्य सेविका, आशा वर्कर विद्यार्थ्यांना निश्चित या आपत्ती काळाचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये होईल अशी मला खात्री आहे. आणि तसेच आजच माननीय प्रांतसाहेब, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सन्माननीय सदस्य आणि आज अखेर 465 शाळांमध्ये 47,255 विद्यार्थ्यांना 2 महिन्याचा शालेय पोषणार वाटप तांदूळ वाटप करून पूर्ण झालेला आहे. आणि शिक्षकांनी, ग्रामस्थांनी अतिशय हे चांगलं काम केल्यानुसार खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 405 शाळा आणि 60 माध्यमिक अनुदानित शाळा अशा 465 शाळांचं शालेय पोषणार तांदूळ वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलं. सर्व जबाबदारी पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जो शालेय पोषणार शिल्लक राहिला होता त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये शिल्लक राहिलेला शालेय पोषणार विद्यार्थ्यांना वाटप. प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.